काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक वृत्तपत्रामध्ये एक ऍड देण्यात आली. त्याच्यामध्ये जनतेला प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा मतदान करता इथे सरकार निवडता तर त्याचा जल्लोष तुम्हाला भारतामध्ये ऐकायला आवडेल की पाकिस्तानमध्ये ऐकायला आवडेल. तर पूर्ण ऍड अगर आपण पाहिले तर कुठेही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्सच्या कुठल्याही घटक पक्षाच्या नावाचा उल्लेख नव्हता. पण तरीही चोर के दाढी में तिनकार असं म्हणतात तसं बरोबर मुस्लिम लीगचे बी टीम आणि पाकिस्तानचे एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढोंगण्याखाली धोमल्या आणि लगेच साप वळवळायला लागले आणि मग काल त्यांचे ते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार त्यांनी आपले असली जे काही रंग आहे तो बाहेर दाखवला आणि कसाबला कोणी कसाब किंवा करकरेजींच्या मधला जो काही एकत्र घटनाक्रम आहे ते करून शहीदांचा तर अपमान केलाच आहे पण त्याचबरोबर पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेम इकडचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला मतदान देणं म्हणजे भारतामध्ये तिरंग्याच्या पेक्षा तिरंगा खालती उतरून पाकिस्तानचा झेंडा फडकवणं. जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे उदाहरण कर्नाटकामध्ये काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना आपल्याला दिसले. म्हणजे हे जे काय आता पाकिस्तानचे एजंट म्हणून आपल्या भारतामध्ये स्वतःला भारतीय म्हणून इथे पाकिस्तानचं काम करताय स्वतःला काँग्रेसचे नेते मंडळी म्हणतायत आणि मग देशभक्त असलेले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अशा देशभक्त संघटनांना लोकांना कार्यकर्त्यांना फक्त पाकिस्तानमध्ये आपल्या बसलेल्या बापांना खुश करण्यासाठी टीकाटिप्पणी करायची आणि मग त्यांना खुश करण्यासाठी सगळं काय परीने प्रयत्न करायचे हेच एकतर्फी कार्यक्रम आहे. त्याच्यात धागा धरून आज सकाळी संजय राजाराम राऊतनी ज्याचं मी वारंवार बोलतोय त्याचे धर्मांतर झालेलंच आहे तो काय आता हिंदू राहिलेला नाही आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक आणि करकरेंच्या मध्ये भांडण कसं होतं कसं काही संघाच्या लोकांनी येऊन ह्याला सांगितलं आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल भुट्टोची अगर भाषा करत असेल जी भाषा काही महिन्या अगोदर काही वर्ष मला वाटतं गेल्या वर्षी बेनेझीर भुट्टोच्या मुलाने बिलावल भुट्टोने भारताबद्दल मोदीजींबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवकांबद्दल जी काय भाषा वापरली तशी ते तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो म्हणून संजय राजाराम राऊतनी आज सकाळी वापरली. अशा देशद्रोहींवर खरं म्हणतात देशद्रोहींचा खटला चालवला पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं पाकिस्तानची भाषा करणं बोलणं जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा करताय
ते त्यांच्या तोंडातून आणि मुखातून आपल्याला दिसत आहे. म्हणून या सगळ्या पाकिस्तान एजंट, मग ते काँग्रेसचे असतो कि या संजय राजाराम राऊत सारखे असो, या सगळ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवावा. आणि आपल्या भारतातल्या नागरिकांनी प्रत्येक मतदान करत असताना विचार करून कि आपलं मत आपण कोणासाठी देतोय, आणि आपल्या मतामुळे अगर उद्या पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी अगर होत असेल तर अशा काय गोष्टी होता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. सर, आपण जर बघितलं असेल तर या अगोदर देखील संघावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती, आणि आता ते संजय राऊत देखील टीका करत आहेत. नेमकी भाषा कोणाची बोलते असं मी तेच बोलतो ना, जे बिलावल भुट्टोची जी भाषा आहे, बेनेजीर भुट्टोच्या मुलाची, हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टोच आहे. जो आरएसएस बद्दल बिलावल भुट्टोने आपले आपल्याचे ताळे फोडले, स्वतःची लायकी दाखवली, स्वतःच रक्त दाखवलं, तीन बैमानी हा संजय राजाराम राऊत महाराष्ट्रात आणि आपल्या देशामध्ये बसून करतोय. भारताच्या संसदेच्या पार्लिमेंट म्हणजे सदस्य म्हणून अगर कोण पार्लिमेंट पाकिस्तानची भाषा करत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहांचा खटला चालवला पाहिजे. आणि एवढंच पाकिस्तानची चाटण्याची सवय असेल तर स्वतः पाकिस्तानमध्ये जावा आणि बिलावल भुट्टोच्या पक्षातला प्रवक्ता व्हा, तुमची इथे गरज नाही. सर, रोहित पवार यांनी काल बारामतीच्या भाषेत एक रडताना ते दिसले, त्यानंतर अजितदादांनी देखील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले. आता काय फिल्मफेअर अवॉर्ड आता हल्लीच गेलेला असं आम्ही ऐकलं, त्याच्यामध्ये कदाचित कॉमेडीचा अवॉर्ड द्यायचा राहिला असेल तो रोहित पवारांना जाहीर झाला असता, तो अतिशय अयोग्य असता. कारण का दिला गेला नसेल तर मी फिल्मफेअर वाल्यांशी बोलतो आणि रोहितच्या घरी पाठवतो. कारण का असे शेवड्या मुलांसारखं रडणं हे काय पवारांच्या रक्तात नाही. म्हणून हा नक्की बाहेरचा पवार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. नाशिकमध्ये एका भूसंपादन व्यवहारात 800 कोटींची खैरात बिल्डरांवर करण्यात आली असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राजाराम राऊत आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर स्वतः पत्राचारच्या मराठी माणसाचे घर हडपण्याचा आरोप आहे, स्वतः वरवटलेला आहे, स्वतः चित्रपटांच्या शक्ती करून कपूरपेक्षा कमी नाहीये, आणि हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, दुसऱ्यांवर पैसे खाण्याचे आरोप करतो, मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का? मग पत्राचारमध्ये काय पाकिस्तानचे लोक राहत होते का? तिथे पण मराठी माणसंच होती ज्यांची घरं यांनी हडपली, ज्यांना बेघर त्यांनी केलं. म्हणून मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार हा संजय राजाराम राऊतचा नाही. मुंबईत नोकरी पण मराठी माणसालाच नो एंट्री, किरण गावातील गुजराती कंपनीत मराठी माणसांना एंट्री नसल्याची पोस्ट व्हायरल होते. अशी कोणी पोस्ट केली असेल ना तर त्या त्या व्यक्तीवर कारवाई होणार. मुंबईत राहून मराठी माणसावर अन्याय कोणच सहन करणार नाही. आणि यासाठी काय उबाटाला काय कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही, त्या लोकांनी आतापर्यंत मुंबईत त्या मराठी माणसाला लुटलेलाच आहे. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाचा टक्का कोणामुळे कमी झाला असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्याच्या कार्ट्यांमुळे असे आहे. म्हणून मराठी माणसाला संरक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आमची शिवसेना ही तयार आहे, ताकद आहे, आमची ताकद आहे. म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊत सारख्या तिनपाट माणसांनी करू नये. यावरून संजय राऊत असं म्हणतात की मुंबईमध्ये मराठी माणसाने नोकरी करू नये अशी भूमिका घेतली एका कंपनीने, बुलचट शिवसेना काय करत आहे, मराठी माणसाच्या विरोधात हे षडयंत्र चालू आहे. मराठी माणसाला आयुष्यभर नोकरीच करावं, वडापावच खावं, आणि संजय राऊतच्या मुलींनी वाईनच्या कंपनी उघडाव्या, है की नाही? मराठी माणसाला नेहमी नोकरी वडापाव पर्यंत ठेवण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून मराठी माणसांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ह्या लोकांना नाही. कारण का अजूनपर्यंत जिथे जिथे मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला, मराठी माणसाला जो मुंबई सोडण्याची जी पाळी आली ना, त्याचे जबाबदार हे सगळेजण आहेत.
सर संजय राऊत असं देखील म्हणतात शिवसेना आणि फडणवीस यांची जी सेना आहे ती गांधीजींची सेना असं त्यांनी उल्लेख केला. मग ह्यांना काय शरद पवारांची हेड लेव्हलची टोळी बोलायचं आम्ही? ती भाषा आम्हालाही करायला येते, म्हणून भाषा योग्य वापरा. नाहीतर भाषेची पहिली स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंजमध्ये पण दिसणार नाही. घाटकोपर मध्ये एका गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील याचे पॅम्पलेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा ठाकरे गटाने दावा केला. असं एक लक्षात घ्या, शेवटी तिथे आमचे विहीरजी निवडून येत आहे, निवडून आल्याच जमा आहे, म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा राहिलेला आहे. म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका. मिहिरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार. सगळ्या बाजूचं मतदान घेऊन आमचे मिहिरजी खासदार होत आहेत एवढं विश्वेश्वरी सांगतो.